Hi student, today we discuss about a new point in this third chapter, that is 3.3, silent feature of major plant groups under phanerograms. In the last lecture we completed the cryptogams. Kingdom plant, first division is the cryptogam. In this cryptogam division we see non-vascular and vascular plant. In the non-vascular plant we completed division thallophyta and division bryophyta. Then last lecture we completed vascular plant in cryptogam, that is pteridophyta. So now today we discuss about next kingdom plant division is the phanerograms. Yes, त्याचे आपण काय पाहणार आहे, phanerogram मध्ये त्याचे silent feature म्हणजे त्याचे व्यवस्थित characteristics आपण अभ्यासणार आहोत. तर हा जो kingdom आहे याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये gymnosperm आणि angiosperm असे दोन पार्ट पडतात. आणि मग gymnosperm हे नॉन फ्लावरिंग प्लांट असतात, तर angiosperm हे फ्लावरिंग प्लांट असतात. हे आपण फर्स्ट चॅप्टर जेव्हा थर्ड चॅप्टर स्टार्ट केलं तेव्हा फर्स्ट पाहिलेलं आहे, क्लासिफिकेशन एक्झॅक्ट कसं असतं. त्याच्यानंतर अँजिओस्पर्मसुद्धा काय होतो, दोन क्लासमध्ये डिवाईड झालेला असतो, दॅट इज मोनोकॉटिलिडोनी अँड डायकॉटिलिडोनी. सो वी सी वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दीज फॅनेरोग्राम्स. तर आपण फर्स्ट पाहणार आहोत जिम्नोस्पर्म. आता जिम्नोस्पर्म हे दिस जिम्नोस मीन्स नेकेड, काय असतं नेकेड, अँड स्पर्म मीन्स सीड. आता नेकेड म्हणजे ह्याला कवरिंग नसते सीड्सला, म्हणजे हे सीड्स डायरेक्टली फ्रूटमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाहीत, हे डायरेक्टली ओनली सीड्स असतात. म्हणजेच नेकेड म्हणजे दोज सीड्स विथ नो, म्हणजे हे सीड्स विथ नो फ्रूट, म्हणजे हे सीड्स फ्रूटमध्ये नसतात, यांना आउटर कवरिंग नसतं. म्हणजे एक्झॅक्ट सीड, फॉर एक्झाम्पल जर आपण गवा घेतला तर गव्हामध्ये काय असतात, सीड्स असतात. हे सीड्स कुठं असतात, इनसाईडला असतात. आणि वरून जे गव्हाचं स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलं जातं, ओव्हरी. म्हणजेच याच्यामध्ये नॉट इन्वॉल्ड इन ओव्हरी, म्हणजे हे सीडला आउटर कवरिंगच नसतं, ओनली सीड म्हणजे सीडच असतं. नेकेड सीड कसं असतं, नेकेड सीड नॉट कवरिंग ऑफ दी ओव्हरी अँड दी स्पर्म मीन्स सीड. तर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत वन बाय वन. फर्स्ट जिम्नोस्पर्मी, देर आर अबाउट 17 जेनेरा अँड 100 लिव्हिंग स्पेसीज ऑफ जिम्नोस्पर्म इन दी वर्ल्ड. आता वर्ल्डमध्ये जगामध्ये या जिम्नोस्पर्म या प्लांट किती आहेत, तर त्याचे 17 जीनस आहेत आणि 1000 एवढ्या स्पेसीज आपल्याला लिव्हिंग स्पेसीज या जिम्नोस्पर्मच्या पूर्ण जगामध्ये पाहायला भेटतात. त्याच्यानंतर इंडियामध्ये, इन इंडिया इट रिप्रेझेंटेड बाय 16 जेनेरा अँड 53 स्पेसीज. ओनली आपल्या भारतामध्ये याच्या 16 जीनस सापडतात आणि किती 53 ह्या त्याच्या स्पेसीज आहेत ह्या जिम्नोस्पर्म प्लांटच्या. त्याच्यानंतर ह्या ज्या जिम्नोस्पर्म प्लांट आहेत, इट इन्क्लूड्स एव्हरग्रीन श्रब्स ऑर उडी ट्रीज. म्हणजे ह्या जिम्नोस्पर्म प्लांटमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं आहे, अशा प्लांट असतात की त्या एव्हरग्रीन असतात, सगळ्या पाहिल्या की पूर्णतः हिरव्या असतात. त्याच्याचबरोबर नेमकं त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, श्रब म्हणजे झुडपांसारखं असतं, ऑर उडी ट्रीज कशा असतात, उडी ट्रीज म्हणजे एकदम लाकडांसारखेच त्यांचे त्या प्लांट आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे एक्झॅक्ट लिव्ज कमी असतील आणि पूर्ण लाकडासारखे ह्या आपल्याला पाहायला भेटतात, परंतु ह्या कशा आहेत, एव्हरग्रीन आहेत विथ श्रब्स ऑर उडी ट्रीज. म्हणजे दोन्हीपैकी आपल्याला ह्या प्लांट आपल्याला इथं पाहायला भेटतात जिम्नोस्पर्ममध्ये. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचं कॅरेक्टर या जिम्नोस्पर्ममध्ये सांगितलं आहे, दिस इज द प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट. प्रिमिटिव्ह म्हणजे हा सुरुवातीपासून, प्राचीन काळापासून हा फ्लावरिंग प्लांटचा काय एक ग्रुप आहे जिम्नोस्पर्म. प्रोड्युसिंग अ नेकेड सीड, हे काय करतात, नेकेड सीड म्हणजे त्या फ्रूटमध्ये जे सीड्स असतं, म्हणजे सॉरी त्या सीड्स, ओनली सीड्स असतात हे फ्रूटमध्ये नसतात. म्हणजे काही प्लांट असे असतात त्यांना फ्लावर्स येतात आणि सीड्स येतात परंतु फ्रूट नसतात, अशा प्लांट्स ह्या जिम्नोस्पर्ममध्ये आपल्याला पाहायच्यात. म्हणजेच त्यांना म्हटलं जातं नेकेड सीड. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला याच्यामध्ये सांगितलं आहे, ह्या ज्या प्लांट आहेत या एक्झॅक्ट कशा असतात, तर पहा, सीड आर नॉट कवर्ड बाय फ्रूट. म्हणजे ह्या सीडला फ्रूटने कवर केलेलं नसतं, फ्रूट दॅट इज कॉल्ड एज ओव्हरी, म्हणजे ओव्हरीने त्याला कवर केले नसतं. म्हणजे ज्या फ्रूटमध्ये सीड्स सापडतात आणि फ्रूट म्हणजे ती काय असते, ओव्हरी असते, परंतु ह्या जिम्नोस्पर्म प्लांटमध्ये या सीडला फ्रूटने कवरिंगच केलेलं नसतं, त्यालाच काय म्हटलं जातं, ओव्हरी. म्हणजे ओव्हरी आपल्यासाठी हा वर्ड काही नवीन नाही आहे, आपण 10th स्टँडर्डला पाहिलेलं आहे की काय, प्लांट हॅव रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. फिमेल प्लांटमध्ये हे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असं इन्क्लूड ओव्हरी. आणि या ओव्हरीमध्ये आपण हिबिस्कस फ्लावर जेव्हा मी तुम्हाला डिसेक्ट करून दाखवलं तेव्हा आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे, इनसाइड दी ओव्हरी देर आर ओव्हल्स अँड दॅट फर्टिलाइज फॉर्म
स्पर्म सीड आणि सीडला फर्टिलाइज करण्यासाठी हे ओव्हल्स तिथं काय असतात प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर सिक्स नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितलं पहा, इट कंटेन व्हॅस्क्युलर प्लांट हॅविंग झायलेम विथ ट्रॅकाइड्स अँड फ्लोएम विथ सीयुसेस. आता व्हॅस्क्युलर प्लांट हे आपल्यासाठी नवीन नाही आहे. व्हॅस्क्युलर म्हणजे त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात, दॅट इज झायलेम अँड फ्लोएम. आणि हे काय करतात, वॉटर अँड फूड कंडक्टिंगचं काम करत असतात. तर इट कंटेन व्हॅस्क्युलर प्लांट ह्या ज्या जिम्नोस्पर्म प्लांट आहेत ह्या व्हॅस्क्युलर प्लांट आहेत, त्याच्याचबरोबर झायलेम विथ ट्रॅकाइड. जर झायलेम हे व्हॅस्क्युलर बंडलचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय असतात, ट्रॅकाइड्स असतात. आता ट्रॅकाइड्स म्हणजे आपण काल पाहिलं होतं झायलेममध्ये ज्या इलॉन्गेटेड सेल्स असतात त्यांना काय म्हटलं जातं, ट्रॅकाइड्स. त्याच्याचबरोबर फ्लोएम विथ सीव सेल्स, फ्लोएममध्ये सीव सेल असतात. सीव सेल म्हणजे फूड कंडक्टिंग सेल. ह्या फ्लोएममध्ये फूड कंडक्ट करण्यासाठी, फूड ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ह्या सीव सेल्स काय असतात, प्रेझेंट असतात. म्हणजे जेव्हा आपण झायलेम आणि फ्लोएमचं व्यवस्थितरित्या स्ट्रक्चर पाहू तेव्हा आपल्याला हे स्ट्रक्चर पाहायला भेटतील, ट्रकाइड्स आणि सीव सेल्स. ट्रकाइड्स म्हणजे ह्या इलॉन्गेटेड सेल्स असतात, त्याच्याचबरोबर सीव सेल्स ह्या फूड कंडक्टिंग सेल्स असतात. हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर सेवन नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे पहा, स्पोरोफाईट लाईक प्लांट बॉडी आणि डिफरन्शिएट इंटू रूट स्टेम अँड लीव्स. स्पोरोफाईट लाईक प्लांट बॉडी म्हणजे यांच्यामध्ये काय असतात, स्पोर फॉर्मेशन होत असतं. स्पोर म्हणजे पोलन ग्रेन फॉर्म होतात. काय होतात, फ्लावर्स आपण पाहिलेले पोलन ग्रेनचं फॉर्मेशन कसं होतं, तर हे स्पोरोफाइट लाईक प्लांट बॉडी असते म्हणजे स्पोर फॉर्म करतात. स्पोर म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर असे आपल्याला पाहायला भेटतात. हे सगळे काय आहेत, मायक्रो मीन्स स्मॉल अँथर्स तिथं आपल्याला पाहायला भेटतात, मेगा मीन्स लार्ज अँथर आपल्याला तिथं पाहायला भेटतात. म्हणजेच ह्या ज्या जिम्नोस्पर्म प्लांट आहे यांची बॉडी स्पोरोफाइटिक लाईक प्लांट बॉडी असते, म्हणजे या स्पोर फॉर्म करतात. त्याच्याचबरोबर या प्लांटचं डिफरन्सिएशन तीन पार्टमध्ये झालेलं असतं, रूट स्टेम आणि लीव्स. म्हणजेच मूळ असेल, खोड असेल आणि पाणी असेल, या तीन पार्टमध्ये यांचं काय झालेलं असतं, डिवायडेशन झालेलं असतं. त्याच्यानंतर एट नंबर सांगितले पहा, टॅपरूट टाईप रूट सिस्टीम अँड इन सम रूट्स फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ अदर लाईफ फॉर्म्स. आता टॅपरूट टाईप्स रूट सिस्टीम, आता आपल्याला हे टॅपरूट हा वर्ड नवीन आलेला आहे. म्हणजे एक्झॅक्ट हे रूट कसं असतं तर पहा, एक सेंट्रल लार्ज रूट असतं, वन सेंट्रल लार्ज रूट अँड अदर स्मॉलर रूट्स ग्रोईंग ऑन दिस वन. म्हणजे एका रूटवरती दुसरे स्मॉल रूट्स काय होतात, ग्रो झालेले असतात. म्हणजे जर आपण एखाद्या प्लांटला प्रायमरी ग्रोथ असताना तिला उपटून पाहिलं, प्रायमरी ग्रोथ होत असताना, तर तिला एक वन सेंटरला लार्ज रूट असतं पहा, आणि तिच्या एका सेंटरच्या लार्ज रूटवरती स्मॉल रूट्स काय झालेले असतात, ग्रो झालेले असतात. त्या स्मॉल रूट्सला आणि वन लार्ज रूटला त्याला काय म्हटलं जातं, टॅप रूट. काय म्हटलं जातं, टॅप रूट. तर ह्या जिम्नोस्पर्म प्लांटमध्ये अशा टाईपचं रूट असतं की ते कशा असतात, टॅप रूट टाईपचे असतात. इन सम रूट्स फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ अदर लाईफ फॉर्म. आणि काही सिम्बायोटिक असोसिएशन करतात, म्हणजे हे रूट डायरेक्टली दुसऱ्या प्लांटवरती सुद्धा ग्रो होऊ शकतात. अशा प्रकारचे रूट या जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये काय असतं, तयार होत असतं. म्हणजे दुसऱ्या लाईफ फॉर्मवरती, म्हणजे दुसऱ्या प्लांटवरती काय होतात, ते रूट्स ग्रो होतात. त्यांना म्हटलं जातं सिम्बायोटिक. सिम्बायोटिक म्हणजे ते एकमेकांवरती अवलंबून असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले पहा, एक्झाम्पल आता याच्यामध्ये सांगितलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रूट्स पाहायला भेटतात. जसं जिम्नोस्पर्ममध्ये सांगितलं आहे आपण, टॅपरूट टाईपचे काय असतात, रूट असतात. त्याच्यानंतर जर आपण कॅरोलाइड रूट्स ऑफ सायकस हे पाहिलं, म्हणजे सायकस एक्झाम्पल जिम्नोस्पर्म प्लांटमध्ये पाहिलं, तर त्याचे रूट्स असतात कॅरोलाइड रूट्स. कसे असतात, कॅरोलाइड रूट. आता कॅरोलाइड रूट म्हणजे नेमकं काय तर पहा, हे रूट असे असतात की कंटेन सिम्बायोटिक सायनोबॅक्टेरिया. यांच्यामध्ये काय असतात, सिम्बायोटिक सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया म्हणजे ब्ल्यू ग्रीन आल्गी, आणि हे सिम्बायसिस करत असते. इट हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सिंग अँड असोसिएशन विथ रूट टिश्यू. म्हणजे कॅरोलाइड रूट टाईपच्या ज्या रूट्स असतात, ह्या रूट्स सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात लाईक सायनोबॅक्टेरिया, म्हणजे ब्ल्यू ग्रीन आर्गीसारख्या. आणि हे सायकसमध्ये अशा प्रकारचं रूट आपल्याला पाहायला भेटतं, म्हणजे सायकस ही प्लांट आहे अँड शो असोसिएशन विथ ब्ल्यू ग्रीन आर्गी. म्हणजे सायनोबॅक्टेरिया आणि कॅरोलाइड रूट यांचं काय झालेलं आहे, सिम्बायोटिकली त्या असोसिएट झालेल्या आहेत. म्हणजे एकमेकांच्या पार्टवरती त्यांचे रूट काय होऊ शकतात, ग्रो होऊ शकतात. कॅरोलाइड रूट्स ऑफ सायकस, म्हणजे जर आपण सायकसची ही जर प्लांट पाहिली तर पहा, स्केलिलीप ऑफ सायक, म्हणजे ही जी सायकस प्लांट बॉडी ही ए नंबरमध्ये आपल्याला डायग्रॅम दाखवली, ही सायकस प्लांट बॉडी, यांचे रूट कोरोलाइड टाईपचे असतात, म्हणजे सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात. यांचे रूट्स कोणावरती ग्रो होऊ शकतात, ब्ल्यू ग्रीन अल्गीवरती. कोणावरती, ब्ल्यू ग्रीन अल्गीवरती. अँड रूट्स ऑफ दी पायनस. नेक्स्ट सांगितलं आहे पहा, ही सायकस प्लांट आपण पाहिलेली असेल व्यवस्थित,
आपण नेटवरती सर्च करू शकता सायकस प्लांट एक्झॅक्ट कशी दिसायला असते। तर ही जी प्लांट आहे या प्लांटमध्ये कोरोलाइट टाइपचे रूट्स असतात अँड रूट्स कोणाबरोबर असोसिएशन दाखवतात, हे कोणावर ग्रो होऊ शकतात, असोसिएशन विथ ब्ल्यू ग्रीन अल्गी दॅट इज सायनो बॅक्टेरिया। ब्ल्यू ग्रीन अल्गीचंच नाव काय आहे तर सायनो बॅक्टेरिया, म्हणजे हा जो सायनो बॅक्टेरिया हा सायनो बॅक्टेरिया आणि कोरोलाइट रूट्स ऑफ सायकस एकमेकांवरती ग्रो होऊ शकतात। त्याच्यानंतर रूट ऑफ पायनस शो असोसिएशन विथ एंडोफायटिक फंगी कॉल्ड ॲज मायक्रो रायझी। आता रूट्स ऑफ पायनस, ज्या पायनस ट्री असतात या पायनस ट्री कोणावरती ग्रो होऊ शकतात तर एंडोफायटिक फंगीवरती। कोणावरती? अशा प्रकारची बुरशी असते ती कशी असते, एंडोफायटिक, इट कॉल्ड ॲज मायक्रोरायझी, तिलाच काय म्हटलं जातं, मायकोरायझी। आता मायकोरायझी इट इज अँड फंगल स्ट्रक्चर, कसं असतं, एकदम फंगीसारखं स्ट्रक्चर असतं, ती कशी असते, एंडोफायटिक फंगी। एंडोफायटिक म्हणजे लिव सिम्बायोटिकली विथ द मेजॉरिटी ऑफ प्लांट्स एंटरिंग इन दिअर सेल्स, म्हणजे ह्या ज्या फंगी ह्या डायरेक्टली त्या प्लांटच्या आतमध्ये एंडो मीन्स इन साईडला त्या काय होतात, ग्रो होतात। म्हणजेच काय सांगितलं आहे आपल्याला याच्यामध्ये, रूट्स ऑफ द पायनस शो असोसिएशन विथ एंडोफायटिक फंगी, म्हणजे हे जे पायनस ट्री आहे त्यांचं जे रूट आहे त्यांच्यावरती कोणाचं असोसिएशन झालेलं असतं तर एंडोफायटिक फंगी। एंडोफायटिक फंगी त्या रूटमध्ये डायरेक्टली आतमध्ये ग्रो झालेले दिसतात, त्यालाच काय म्हटलं जातं, मायक्रोरायझी। काय म्हटलं जातं, मायक्रोरायझी। त्याच्यानंतर 9 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितलं, या जे जिम्नोस्पममधल्या प्लांट असतात, दिस प्लांट स्टेम मे बी इरेक्ट, म्हणजे एकदम स्ट्रेट असतं, एरियल, एरियल म्हणजे ते आपल्याला जमिनीवरती पाहायला भेटतं, त्याच्याचबरोबर सॉलिड अँड सिलिंड्रिकल असतं, कसं असतं, सॉलिड सिलिंडर टाईप असतं। म्हणजेच ह्या ज्या प्लांट आहेत यांचं स्टेम कसं असतं, इरेक्ट असतं, त्याच्याचबरोबर एरियल असतं, सॉलिड अँड सिलिंड्रिकल असतं। त्याच्यानंतर 10 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स या जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये सांगितलं, इन द जिम्नोस्पर्म सीन सेकंडरी ग्रोथ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम। आता ह्या जिम्नोस्पर्ममध्ये काय दिसते, सेकंडरी ग्रोथ दिसते। सेकंडरी ग्रोथ म्हणजे फॉर एक्झाम्पल कशी ग्रोथ असते तर पहा, फर्स्ट ग्रोथमध्ये काय होतं, फक्त ते लिव्ज प्रायमरी ग्रोथमध्ये एखादं झाड असेल तर त्या झाडाची फक्त प्रायमरी स्टेजमध्ये पूर्णपणे ते रोपटं उगवलं आहे, त्याच्यानंतर त्याची थोडीशीच वाढ झाली, त्याला फ्लावर्स वगैरे काहीच आलेले नाहीत, फ्लावर्स नाहीत, फ्रूट्स नाहीत, सीड्स नाहीत, अशा कंडिशनला जे प्लांट असतं त्याला प्रायमरी प्लांट म्हटलं जातं आणि सेकंडरी फुल्ली ग्रोन झालेलं। मग फॉर एक्झाम्पल जर आपण चिंचेचं झाड घेतलं की म्हणजे प्रायमरी ग्रोथमध्ये या चिंचेला चिंचाच नसतात, फ्लावर्ससुद्धा नसतात, परंतु सेकंडरी ग्रोथमध्ये फुल्ली ग्रोन झालेली असते, तिला चिंचा पण आलेले असतात। म्हणजेच असे हे जिम्नोस्पर्म्स इन सेकंडरी ग्रोथ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम। जिम्नोस्पर्ममध्ये सेकंडरी ग्रोथ दाखवतात, फुल्ली ग्रोन असतात त्या, कशामुळे असतात तर प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम। आता कॅम्बियम म्हणजे नेमकं काय तर पहा, कॅम्बियम इट इज अन थिन लेअर ऑफ द सेल, इट सेपरेट टिश्यू ऑफ द झायलेम अँड फ्लोएम। झायलेम आणि फ्लोएमला सेपरेट करण्याचं काम हा कॅम्बियम हा लेअर करतो, आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं आहे। अँड दिस सेल्स डिवाइड अँड मल्टीप्लाय विथ प्लांट सेकंडरी ग्रोथ विच इन्क्रीज गर्थ साईज। आणि ह्या कॅम्बियममुळे काय होते, इन्क्रीज इन गर्थ साईज, त्या प्लांटमध्ये कॅम्बियम जर प्रेझेंट असेल, हा जो सेल थिन लेअर असेल सेलचा प्रेझेंट, तर काय होते, झायलेम फ्लोएमला सेपरेट करतो, त्याच्याबरोबर सेकंडरी ग्रोथ होत असताना त्या प्लांटची गर्थ वाढवतो। गर्थ म्हणजे सेकंडरी ग्रोथमध्ये त्या झाडाचं पहा एकदम खोड वाढलेला असतो, त्याचा बुंदा वाढलेला असतो, म्हणजे त्याची जाडी वाढलेली असते, ती कशामुळं, तर कॅम्बियममुळे। म्हणजेच इन द जिम्नोस्पर्म सीन द सेकंडरी ग्रोथ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम, कशामुळे दिसते तर कॅम्बियम प्रेझेंट असतं। त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल सायकस, काय सायकस, इट इज युजली ब्रांच अँड कोनिफर्स इट इज ब्रांच, म्हणजे सायकस आणि कोनिफर्स इथं दोन एक्झाम्पल सांगितलेले आहेत, तर यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ झालेली असते, कॅम्बियम प्रेझेंट असतं आणि या कशा असतात, ब्रांच, म्हणजे यांना काय असतात, मेनी ब्रांचेस असतात, ब्रांचेस म्हणजे यांना भरपूर अशा काय झालेल्या असतात, फांद्या फुटलेल्या असतात। त्याच्यानंतर 10 नंबरचं कॅरेक्टर या जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये सांगितलं आहे, जिम्नोस्पर्मिक प्लांटचे लिव्ज कसे असतात, डायमॉर्फिक, कसे असतात, डायमॉर्फिक, वॉकर्स टू डिस्टिंक्ट फॉर्म्स विथ सम पार्ट्स इन वन प्लांट ॲज इन ज्युवेनाईल ऑर ॲडल्ट लिव्ज। म्हणजे डायमॉर्फिक म्हणजे एक्सटर्नली ते टू टाईपचे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात, डाय मीन्स टू अँड मॉर्फिक मीन्स, मॉर्फो मीन्स एक्सटर्नली, म्हणजे ह्या जे लिव्ज आहेत वॉकर्स टू डिस्टिंक्ट फॉर्म, वेगवेगळे फॉर्म दाखवतात आपल्याला, म्हणजे काही लिव्ज कसे असतात, काही लिव्जचा बेस एकदम जाड असतो, काही
लीव्स पातळ असतात. अशा प्रकारचे लीव्स आपल्याला डायमॉर्फिक लीव्स पाहायला भेटतात. त्याच्यानंतर फॉलिएज लीव्स आर ग्रीन, म्हणजे फॉलिएज म्हणजे सुद्धा लीव्स काय असतात, लीव्स हे सुद्धा ग्रीन असतात. म्हणजेच या जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये जे लीव्स असतात हे लीव्स डायमॉर्फिक असतात. डायमॉर्फिक बरोबरच हे कसे असतात, फॉलिएज लीव्स आर ग्रीन, ग्रीन कलरचे असतात. त्याच्याचबरोबर सिम्पल निडल लाईक असतात. कसे असतात, सिम्पल आणि निडल लाईक सुईसारखे असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट वेरिया स्केली लीव्स. त्याच्याचबरोबर स्केली लीव्स जे असतात हे कसे असतात, स्मॉल असतात, मेम्ब्रेनस असतात आणि ब्राऊन कलरचे असतात. कसे असतात, स्केली लीव्स स्मॉल, मेम्ब्रेनस आणि ब्राऊन कलरचे असतात. म्हणजेच एक्झॅक्ट मेम्ब्रेनस म्हणजे मेंबर लाईक व्हेरी थिन लेअर ऑफ टिश्यू दॅट कवर्स द लीव्स, म्हणजे एकदम थिन, एकदम पातळ लीव्स आपल्याला पाहायला भेटतात. तर आपण म्हणतो आहे ह्या जे जिम्नोस्पर्मिक प्लांट आहे त्याच्यामध्ये आपल्याला कशा टाईपचे लीव्स पाहायला भेटतात, डायमॉर्फिक, त्याच्याचबरोबर फॉलिएज लीव्स आर ग्रीन, हे ग्रीन असतात सर्व लीव्स. त्याच्यानंतर डायमॉर्फिक दोन वेगळे डिस्टिंक फॉर्म दाखवतात, म्हणजेच थिन असेल आणि ब्रॉड असेल. त्याच्यानंतर सिम्पल आणि निडल लाईक असतात. त्याच्याचबरोबर वेरिया स्केली लीव्स कसे असतात, स्केली लीव्ज ऑफ सायकस, म्हणजे सायकसमध्ये सुद्धा स्केल लाईक स्केल टाईपचे लीव्ज असतात. हे एकदम कसे असतात, स्मॉल. त्याच्याचबरोबर मेम्ब्रेनस कसे असतात, मेम्ब्रेनस एकदम थिन असतात अँड ब्राऊन कलर असतात. जर आपण डायग्रॅम पाहिली तर स्केली लीवची ही जी बी नंबरची डायग्रॅम दाखवली, स्केली लीव्स एकदम मेम्ब्रेनस निडल लाईक तो टोकवरती दिसतो आहे आपल्याला सुईसारखा आणि एकदम स्केलसारखे आणि ब्राऊन कलरचे असतात. आपल्याला डायग्रॅममध्ये व्यवस्थितरित्या दिसतं आहे. आणि सगळ्यात लास्ट कॅरेक्टर आहे 13 नंबरचं याच्यामध्ये, तर स्पोर्स आर प्रोड्यूस बाय मायक्रोस्पोरोफिस ॲट इज मेल अँड मेगास्पोरोफिल ॲट इज फिमेल. आता ह्या प्लांट जर आपण पाहिल्या, प्लांट काय करतात, स्पोर्स फॉर्म करतात म्हणजे अँथर, आणि त्याच्यापासूनच काय होतं, फ्लावर अँड फ्लावरपासून सीड्स तयार होत असतात. तर हे जे स्पोर्स आहेत या प्लांटमधून प्रोड्यूस होतात, या जिम्नोस्पर्मिक प्लांटमधून स्पोर प्रोड्यूस होत असतात बाय मायक्रो अँड मेगास्पोरोफिल. आता मायक्रो म्हटलं की हे मेलमध्ये येतात मायक्रोस्पोरोफिल, आणि मेगास्पोरोफिल म्हटलं की हे फिमेलमध्ये येतात. व्यवस्थित लक्षात ठेवायचे, मायक्रोस्पोर म्हणजे एकदम स्मॉल पोलन ग्रेन्स असतात, मेगास्पोर म्हणजे एकदम लार्ज पोलन ग्रेन असतात. तर याची कन्सेप्ट आपण समजून घेऊ. या जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये आपल्याला मेल आणि फिमेल अशा टाईपचे स्पोर्स पाहायला भेटतात, मायक्रोस्पोरोफिल आणि मेगास्पोरोफिल. म्हणजे इज लीप दॅट बिअर स्पोरेंजिया, म्हणजे हे जे लीप आहेत हे कशाने स्पोरेंजिया फॉर्म करतात, काय करतात, स्पोरेंजिया म्हणजे पोलन ग्रेन. म्हणजेच हे कसे असतात, बॉथ मायक्रो अँड मेगास्पोरोफिल्स कॅन बी स्पोरोफिल बिअर मायक्रोस्पोरेंजिया कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरोफिल. म्हणजे जे मेगास्पोर हे मायक्रोस्पोर आहेत, मायक्रोस्पोर इट बिअर मेगास्पोरेंजिया, काय सॉरी मायक्रोस्पोर इट बिअर्स मायक्रोस्पोरेंजिया इज कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरोफिल्स. मायक्रोस्पोरोफिल कशाला म्हटलं जातं, जे मायक्रोस्पोर आहेत हे काय करतात, एकदम मायक्रोस्पोरेंजिया फॉर्म करतात, काय करतात, मायक्रोस्पोरेंजिया फॉर्म करतात. म्हणजे लार्ज स्मॉल स्पोरन ग्रेन हे काय करतात, फॉर्म करतात, त्याला म्हटलं जातं मायक्रोस्पोरोफिल. त्याच्यानंतर मेगास्पोर फॉर्म मेगास्पोरेंजिया इज कॉल्ड ॲज मेगास्पोरोफिल्स. मेगास्पोर काय फॉर्म करतात, एकदम लार्ज मेगास्पोरेंजिया फॉर्म करतात आणि त्यालाच म्हटलं जातं मेगास्पोरोफिल. दिस ऑल आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायलेंट फीचर ऑफ मेजर प्लांट ग्रुप अंडर फेनरग्राम्स फर्स्ट डिव्हिजन इज द जिम्नोस्पर्म. जिम्नोज मीन्स नेकेड अँड स्पर्म मीन्स सीड्स. म्हणजे आपण हे टोटली कॅरेक्टरिस्टिक्स कशाचे पाहिलेले आहेत, जिम्नोस्पर्मिक प्लांट ज्या असतात त्या जिम्नोस्पर्मिक प्लांटचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण सायकस प्लांट पाहिली, त्याच्याचबरोबर नेक्स्ट पाहिलं आहे मेगास्पोरोफिल अँड मायक्रोस्पोरोफिल. म्हणजे मेगा म्हणजे एकदम लार्ज असतात, तर मी तुम्हाला हे डायग्रॅममध्ये दाखवते आणि त्याच्याचबरोबर कोरोलाइड रूट्स पण दाखवते. कोरोलाइड रूट्स आणि हे सायकस त्या अल्गीवरती ते कसे ग्रो होतात ते आपल्याला इथं डायग्रॅममध्ये व्यवस्थित दाखवलेले आहे. तर मेगास्पोरोफिल म्हणजे एकदम लार्ज पोलन ग्रेन असतात, तर लीव्सवरती ते फॉर्म होत असतात. मेगास्पोरोफिल ऑफ सायकस फिमेलमध्ये. त्याच्यानंतर हे कोरोलाइड रूट्स आपल्याला दिसत आहेत, हे कोरोलाइड रूट्ससुद्धा स्ट्रक्चर आपल्याला इथं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ जिम्नोस्पर्मिक प्लांट. आता जे जिम्नोस्पर्मिक प्लांट आहेत त्याचे आपल्याला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पाहिजेत. काय पाहिजेत, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या ह्या ज्या प्लांट आहेत, या जिम्नोस्पर्मिक प्लांट ह्या नेमक्या एक्झॅक्टली कशा उपयोगी आणल्या जातात. तर सायकस जी प्लांट आहे इज ग्रोन ॲज ऑर्नामेंटल प्लांट. म्हणजे सायकस ही प्लांट कशासाठी वाढवली जाते, इन्व्हायरमेंटमध्ये इकॉनॉमिकली महत्त्वाची का आहे, तर कारण सायकस इज ग्रोन
ॲज ऑर्नामेंटल प्लांट, म्हणजे शोभेच्या वस्तू, ऑर्नामेंटल म्हणजे शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी सायकस प्लांट यूज केली जाते. त्याच्यानंतर जी पायनस आहे, पायनस इज यूज ॲज सोर्स ऑफ पाईन वूड, त्याच्याचबरोबर टर्पेंटाईल ऑइल अँड पाईन रेझिन, हे सर्व तयार करण्यासाठी म्हणजे पायनस ही ट्री. आता पायनस म्हणजे ही जी ट्री आपल्याला इथं दाखवली पायनस ट्री, तर पायनस ट्री अशा प्रकारची असते, पायनस ट्री विथ कोन्स, म्हणजे ही पायनस ट्री आहे, ही जी ट्री आहे कशासाठी एक्झॅक्टली यूज केली जाते, तर पहा पूर्णपणे याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. फर्स्ट पाईन वूड, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला पाईन वूड भेटते, लाकूड भेटते. त्याच्यानंतर टर्पेंटाईन ऑइल, म्हणजे टर्पेंटाईन ऑइल म्हणजे जे आपण कलरमध्ये जे ऑइल ॲड करतो टर्पेंटाईनमध्ये, त्याला म्हटलं जातं टर्पेंटाईन ऑइल. ते बनवण्यासाठी सुद्धा ह्या पायनस ट्री यूजफुल असतात. त्याच्याचबरोबर पाईन रेझिन, काय पाईन रेझिन. आता पाईन रेझिन म्हणजे नेमकं काय, तर पहा इट्स सिक्रेशन ऑफ पाईन ट्रीज, पाईन ट्रीजपासून हे सिक्रेशन झालेलं असतं, कॉज बाय कट्स ऑफ द ट्री ट्रंक. म्हणजे हे पाईन रेझिन कधी फॉर्म होतं, जेव्हा त्या पायनस ट्रीचा काय केला जातो, एखादा पार्ट कट केला जातो, तो कट केला की त्याच्यामधून एकदम हे रेझिन रेझिन फॉर्म होतं. एकदम हे कसं असतं, स्टिकी किंवा ग्लूसारखं असतं, सिलिंग किंवा ग्लूसाठी हे यूज केलं जातं पाईन रेझिन, म्हणजे पेस्टिंगसाठी हे रेझिन यूज केलं जातं. हे झाले इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ जिम्नोस्पर्मिक प्लांट. हे आपण फॅनेरोग्राममध्ये फर्स्ट डिव्हिजन कम्प्लीट केलेले आहे, ते जिम्नोस्पर्म. कोणती जिम्नोस्पर्म? वी सी जिम्नोस्पर्म, सायलेंट फीचर ऑफ जिम्नोस्पर्म अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ जिम्नोस्पर्म. त्याच्यानंतर वन थिंग आपल्याला तिथं दिलेली आहे, डू यू नो, हे तुम्हाला माहिती का, जिंकोंगो बायलोबो. काय जिंकोंगो बायलोबो? ही एक लिव्हिंग फॉसिल आहे पा, लिव्हिंग फॉसिल म्हणजे जीवाश्म आहे. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं, इट बिकॉज द प्लांट इज फाउंड इन द लिव्हिंग ॲज वेल ॲज फॉसिल फॉर्म, म्हणजे ही जीवाश्म किंवा जिवंत रूपात सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. फ्रॉम द फॉसिल फॉर्म इज मच मोर दॅन लिव्हिंग फॉर्म्स. तर त्यांच्या साईज वेगवेगळ्या आहेत, तर याला कॉमनली काय म्हटलं जातं, यांची जी हाईट आहे, या प्लांटची हाईट ऑफ दिस प्लांट इज अबाउट 366 फीट, म्हणजे एवढ्या उंच ह्या असतात. म्हणजेच एक्झॅक्ट आपल्याला कुठेही क्वेश्चन विचारला जिंकोंगो बायलोबा हे नेमकी बायलोबो हे नेमकं काय, तर पहा जिम्नोस्पर्ममध्ये हे एकदम उंच अशी प्लांट आहे, लिव्हिंग फॉसिल म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याच्यानंतर आपण फॅनेरोग्राममध्ये नेक्स्ट डिव्हिजन पाहणार आहोत, ती अँजिओस्पर्म. कोणती अँजिओस्पर्म? दिस अँजिओ मीन्स एनक्लोज अँड एनक्लोज वेसल्स अँड स्पर्मा मीन्स सीड. आता जिम्नोस्पर्ममध्ये हे सीड एनक्लोज नव्हते ओव्हरीमध्ये, त्या फ्रूटमध्ये एनक्लोज नव्हते, परंतु आता हे सीड डायरेक्टली त्या ओव्हरीमध्ये फ्रूटमध्ये एनक्लोज आहेत. म्हणजेच अँजिओस मीन्स एनक्लोज वेसल अँड स्पर्मा मीन्स सीड्स, म्हणजे हे सीड्स कशा असतात, तर एनक्लोज असतात. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत, तर पहा इट इज अन ॲडव्हान्स ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट. हा फ्लावरिंग प्लांटचा ॲडव्हान्स ग्रुप आहे, म्हणजे मोस्ट ॲडव्हान्स प्लांट आपल्याला या ग्रुपमध्ये पाहायला भेटतात. त्याच्यानंतर सेकंड याच्यामध्ये सांगितलं आहे, सीड्स आर एनक्लोज विद इन द फ्रूट, दॅट इज ओव्हरी, म्हणजे सीड्स हे ओव्हरीमध्ये एनक्लोज असतात, म्हणजेच फ्रूटमध्ये ते सीड्स आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर सांगितलं आहे, दिस अँजिओस्पर्म इट इज अन ग्रुप ऑफ हायली इव्हॉल्ड प्लांट्स प्रायमरी ॲडॅप्टेड टू टेरेस्ट्रियल हॅबिटॅट, म्हणजे हायली इव्हॉल्ड पूर्णपणे हायली सेकंडरी ग्रोथ यांच्यामध्ये झालेली असते. त्याच्याचनंतर ह्या कशा असतात, प्रायमरी ॲडॅप्टेड टू टेरेस्ट्रियल हॅबिटॅट, म्हणजे ह्या टेरेस्ट्रियल जमिनीवरती आपल्याला पाहायला भेटतात. टेरेस्ट्रियल हॅबिटॅटवरती दे आर व्हॅरियन साईज, यांची साईज कशी असते, व्हॅरी म्हणजे वेगवेगळी असते. त्याच्याचबरोबर थर्ड नंबरचं कॅरेक्टर सांगितले पहा, इट शोज हेटरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन इन विच द स्पोरोफाइट इज डिप्लॉयड डॉमिनंट ॲटोट्रॉपिक अँड इंडिपेंडंट. आता आधी सांगितलं आपल्याला ह्या ज्या प्लांट आहेत अँजिओस्पर्मिक प्लांट, ह्या ज्या प्लांट आहेत ह्या काय दाखवतात, हेटरोमॉर्फिक. हेटरोमॉर्फिक मीन्स हेटरो मीन्स टू डिफरंट, मॉर्फिक मीन्स एक्सटर्नली, दोन डिफरंट कॅरेक्टर ते दाखवतात. हेटरोमॉर्फिक म्हणजे स्पोरोफाइट अँड गॅमेटोफाइट आर डिससिमिलर, हे काय आहेत, डिससिमिलर आहेत. डिससिमिलर यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स ह्या अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये आपल्याला पाहायला भेटतात, त्यालाच म्हटलं जातं हेटरोमॉर्फिक. आता फर्स्ट कॅरेक्टर काय आहे, यांच्यामध्ये जी लाईफ सायकल आहे त्याच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन, याच्यामध्ये दोन स्टेजेस पाहायला भेटतात, स्पोरोफाइट अँड गॅमेटोफाइट. कोणती? स्पोरोफाइट अँड गॅमेटोफाइट. तर जी फर्स्ट स्पोरोफाइट स्टेज ही प्लांटमध्ये होते, ती एक्झॅक्ट कशी होते, तर पहा स्पोरोफाइट ही स्टेज डिप्लॉइड असते. डिप्लॉइड म्हणजे इथं दोन सेल पाहायला भेटतात डॉमिनंट, ते कशा असतात, डॉमिनंट, एकदम प्रबळ असतात. त्याच्याचबरोबर
ॲटोट्रॉपिक कसे असतात, ॲटोट्रॉपिक स्वतःचं फूड स्वतःच बनवतात आणि इनडिपेंडंट एकदम स्वतंत्र असं हे स्पोरोफाइट आपल्याला या अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये पाहायला भेटतात. त्याच्याचबरोबर नेक्स्ट स्टेज आपण सांगतो आहे, ह्या प्लांट हेटरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन दाखवतात. त्याच्यामध्ये फर्स्ट स्पोरोफाइट पाहिलं, आता गॅमेटोफाइट ही सुद्धा स्टेज या प्लांट दाखवतात. तर गॅमेटोफाइट हे मेल ऑर फिमेल दोन्ही प्लांटवरती चालते. म्हणजे एक्झॅक्ट इथं काय सांगितलेलं आहे तर पहा, ह्या ज्या प्लांट आहेत याच्यामध्ये ही जी स्टेज दाखवली तर ही रेसिसिव असते, डॉमिनंट नसते. रेसिसिव म्हणजे याच्यामध्ये दोन वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला भेटतात. डॉमिनंट म्हणजे एकच एक कॅरेक्टर आपल्याला एकमेव तिथं पाहायला भेटतं, परंतु ह्या कशा आहेत रेसिसिव, वेगवेगळे कॅरेक्टर्स पाहायला भेटतात. आणि हॅप्लॉईड असतात, कशा हॅप्लॉईड, फक्त एकच सिंगल सेल त्या काय करतात, फॉर्म करतात. त्याच्यानंतर अँड डिपेंड ऑन द स्पोरोफाइट, आणि ह्या कशा आहेत हेटरोट्रॉपिक आहेत. हेटरोट्रॉपिक म्हणजेच त्या कशा असतात, दुसऱ्यांवरती डिपेंड असतात फूडसाठी, डिपेंड ऑन स्पोरोफाइट. स्पोरोफाइटवरती हे गॅमेटोफाइट डिपेंड असतात. हे दोन डिफरन्स आपल्याला इथं स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइटचे सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आहे पहा, ह्या ज्या प्लांट आहेत एकजत कसं आहे तर पहा, दे आर हेटेरोट्रॉपस. कशा आहेत हेटेरोट्रॉपस, म्हणजे गॅमेटोफाइटिक प्लांट ह्या हेटेरोट्रॉपस असतात, म्हणजे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. सिक्स नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आहे, आता मायक्रोस्पोर अँड मेगास्पोर ही तर सुद्धा आलेले आहेत पहा. मायक्रोस्पोर्स कॉमनली कॉल्ड ॲज पोलन्स, त्याला काय म्हटलं जातं, पोलन्स म्हणजेच परागगण, आर फॉर्म इन द मायक्रोस्पोरेंजिया. मायक्रोस्पोरेंजिया म्हणजे परागकोश, म्हणजे हे पोलन ग्रेन एका कोशामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, त्याला म्हटलं जातं मायक्रोस्पोरेंजिया. म्हणजे मायक्रोस्पोर हे मायक्रोस्पोरेंजियामध्ये फॉर्म होतात, मेगास्पोर हे मेगास्पोरेंजियामध्ये फॉर्म होतात. जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहे त्यांच्यामध्ये स्मॉल पोलन ग्रेन असतात अँड फॉर्म इन द मायक्रोस्पोरेंजिया. त्याच्यानंतर दे मायक्रोस्पोरेंजिया डेव्हलप इन हायली स्पेसिलाइज मायक्रोस्पोरोफिल ऑर स्टेमस, म्हणजे हे हायली स्पेसिलाइज अँथर फॉर्म करतात. काय करतात, अँथर फॉर्म करतात, हायली स्पेसिलाइज, त्यालाच काय म्हटलं जातं, मायक्रोस्पोरोफिल. काय म्हटलं जातं, मायक्रोस्पोरोफिल, म्हणजे हायली स्पेसिलाइज, म्हणजे पूर्णपणे हे स्टेमस म्हणजे त्याला अँथर म्हटलं जातं, हे डेव्हलप करतात, म्हणजे मायक्रोस्पोर मायक्रोस्पोरेंजिया फॉर्म करतात. आणि मायक्रोस्पोरेंजियामध्ये हायली डेव्हलपमेंट होऊन ते काय डेव्हलप करतात तर पूर्णपणे मायक्रोस्पोरोफिल्स ऑर स्टेमस. त्याच्यानंतर एट नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितलं आहे पहा, व्हाईल मेगास्पोर आर फॉर्म इन मेगास्पोरेंजिया, म्हणजे मायक्रोस्पोर जर मायक्रोस्पोरेंजिया फॉर्म करत असतील तर जे मेगास्पोर आहेत हे काय करतात, हे सुद्धा अँथरच आहेत, सॉरी पोलन ग्रेनच आहेत. मग हे पोलन ग्रेनसुद्धा काय करतात, मेगास्पोरेंजिया फॉर्म करतात ऑर ओव्हल्स, त्यालाच काय म्हटलं जातं, ओव्हल्स. त्याच्यानंतर इट्स बॉर्न ऑन हायली स्पेसिलाइज मेगास्पोरोफिल कॉल्ड कार्पेल. आता हे जे मेगास्पोरेंजिया आहे म्हणजे हे अँथर आहेत, हे कसे असतात, मेगास्पोर म्हणजे लार्ज असतात, हे एक्झॅक्टली हे परागकण कसे असतात, एकदम मोठ्या प्रमाणात असतात, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, इट इज बॉर्न ऑन हायली स्पेसिलाइज मेगास्पोरोफिल, यांच्यामधून हायली स्पेसिलाइज मेगास्पोरोफिल फॉर्म होतात, त्यालाच काय म्हटलं जातं, कार्पेल. आता जेव्हा आपण फ्लावरचं स्ट्रक्चर पाहिलं, हे विस्कस फ्लावरचे पार्ट्स ऑफ द फ्लावर 10 स्टँडर्डला अभ्यासले, तेव्हा काय पाहिलं होतं, कार्पेल हा पार्ट, कार्पेल हा ओरीचा पार्ट असतो पहा, प्रेझेंट ऑफ फ्लावर फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रोड्यूस एक सेल अँड प्रोटेक्ट डेव्हलपमेंट ऑफ बेबी प्लांट और एम्ब्रियो, म्हणजे ओरीचा पार्ट असतो. त्याच्यानंतर हे जे फ्लावर्स त्यांचे असतात या अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये, इसेन्शियल होल्स त्यालाच म्हटलं जातं, फ्लावर्सचे पार्ट असतात त्यालाच म्हटलं जातं, इसेन्शियल होल्स ऑफ मायक्रोस्पोरोफिल्स इज अँड्रोसियम, म्हणजे फ्लावर्समधला महत्त्वाचा जो पार्ट आहे मायक्रोस्पोरोफिल्स त्याला काय म्हटलं जातं, अँड्रोसियम. अँड्रोसियम इट इज अँड मेल फ्लावर पार्ट इज कॉल्ड मायक्रोस्पोरोफिल. त्याच्यानंतर मेगास्पोरस मेगास्पोरोफिल्स गायनोसियम, त्याला काय म्हटलं जातं, गायनोसियम. पुमंग आणि जायंग आपण जेव्हा हिबिस्कस प्लांट डिसी केली तेव्हा आपण मेल आणि फिमेल पार्ट पाहिलेत, अँड्रोसियम आणि गायनोसियम. जो अँड्रोसियम मेल पार्ट असतो त्याला मायक्रोस्पोरोफिल म्हटलं जातं, आणि जो गायनोसियम हा फिमेल पार्ट असतो त्याला मेगास्पोरोफिल म्हटलं जातं. देर आर असेसरी होल्स नेमली कॅलिक्स करोला अरेंज देर आर टू फॉर्म फ्लावर, म्हणजे जे फ्लावर तयार होतं या अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये ते एक्झॅक्ट कसं असतं तर पहा,
सेपल्स म्हणजे एखादं फ्लावर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये जे ग्रीन कलरचं देठाच्या वरती एकदम लिव्जसारखा पार्ट असतो त्याला म्हटलं जातं सेपल्स. त्याच्यानंतर करोला म्हणजे पेटल्स. काय म्हटलं जातं? पेटल्स. सेपल्सला कॅलिक्स म्हटलं जातं आणि करोलाला पेटल्स म्हटलं जातं. इट अरेंज टुगेदर टू फॉर्म फ्लावर्स. आणि या सगळ्यांची अरेंजमेंट होऊन अँड्रोसियम, गायनोसियम, मायक्रोस्पोरोफिल, मेगास्पोरोफिल आणि कॅलिक्स, करोला, सेपल्स अँड पेटल्स यांचं सगळ्यांचं मिळून काय झालेलं असतं? फ्लावर्स बनलेलं असतं. तर हे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले सेकंड डिव्हिजन फॅनरग्राममधली अँजिओस्पर्म. आता त्याच्यानंतर दिस अँजिओस्पर्म इट कॅन बी डिवायडेड इंटू टू सब डिवायडेड इंटू टू क्लासेस. हे आपल्याला माहिती आहे. अँजिओस्पर्मचं डिवायडेशन दोन क्लासेसमध्ये झालेलं असतं. तर पहा हे डायकॉटिलिडोनी आणि मोनोकॉटिलिडोनी अशामध्ये झालेलं आहे. तर पहा अँजिओस्पर्म ह्या फ्लावरिंग प्लांट असतात. त्याच्यानंतर या अँजिओस्पर्मचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले सायलेंट फीचर. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहेत दिस अँजिओस्पर्म इज सब डिवायडेड इंटू टू क्लासेस. दोन क्लासेसमध्ये याचं डिवायडेशन झालेलं असतं. फर्स्ट वन इज द डायकॉटिलिडोनी अँड सेकंड वन इज द मोनोकॉटिलिडोनी. फर्स्ट वी सी डायकॉटिलिडोनी. तर पहा या डायकॉटिलिडोनी म्हणजे डाय मीन्स टू, कॉटिलिडॉन मीन्स सीड्स. दोन सीड्स असतात एम्ब्रियोमध्ये, टू सीड्स असतात. किती असतात? टू. अँड मोनो मीन्स सिंगल अँड कॉटिलिडॉन मीन्स सीड. सिंगल सीडने त्यांचा एम्ब्रियो बनलेला असतो. तर पहा डायकॉटिलिडोनी दिस प्लांट्स हॅव टू कॉटिलिडॉन्स इन देअर एम्ब्रियो. म्हणजे त्यांच्या एम्ब्रियोमध्ये दोन सीड्स असतात. अशा प्लांटला काय म्हटलं जातं? डायकॉटिलिडोनस प्लांट. त्याच्यानंतर दे हॅव टॅपरूट टाईप सिस्टीम. यांचं टॅपरूट साईप सिस्टीम असते. म्हणजे जसं आपण अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये पाहिलं होतं, जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये टॅपरूट टाईप सिस्टीम म्हणजे वन सेंटरला लार्ज रूट असते त्या प्लांटचं आणि त्या रूटवरती स्मॉल रूट ग्रो झालेले असतात. अशा रूटला काय म्हटलं जातं? टॅपरूट. म्हणजे दे हॅव टॅपरूट टाईप सिस्टीम अँड द स्टेम इज ब्रांच. आणि यांचं स्टेम कसं असतं? ब्रांच. स्टेमवरती फांद्यात असतात. त्याच्यानंतर ह्या ज्या डायकॉटिलिडोनस प्लांट आहेत ह्या जिम्नोस अँजिओस्पर्ममध्ये येतात. यांचे लिव्ज कसे असतात? इट शोज रेटिक्युलेट व्हेनेशन. म्हणजे जाळीदार असतात. कशा असतात? जाळीदार असतात. त्याच्यानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल मी रेटिक्युलेटचं याच्या आधी एक्झाम्पल सांगितलं. जर पिंपळाचं पान आपल्या नोटबुकमध्ये आपण जास्त काळ ठेवलं तर ते कुजल्यानंतर त्याच्यामध्ये एकदम जाळीसारखं स्ट्रक्चर दिसतं. त्याला म्हटलं जातं रेटिक्युलट. आणि ह्या ज्या डायकॉटिलिडोनसमध्ये प्लांट असतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे लिव्ज आपल्याला पाहायला भेटतात. ते कशा असतात? The plant leaves shows reticulate venation while flower shows tetra or pentamerous symmetry. म्हणजे चार किंवा पाच पाकळ्या म्हणजे स्पेटल्सने आपली ही सिमेट्री असते. याची पेंटामेरस किंवा टेट्रामेरस. टेट्रा मीन्स फोर अँड पेंटामेरस मीन्स फाईव्ह. म्हणजे अशा प्रकारची सिमेट्री या फ्लावरमध्ये असते. त्याच्यानंतर जे व्हॅस्क्युलर बंडल्स असतात म्हणजेच झायलेम आणि फ्लोएम हे कसे असतात? कनजॉईंट. म्हणजे एकदम संयुक्त असतात. कसे असतात? जोडलेले असतात. कोलॅटरल. कसे असतात? कोलॅटरल म्हणजेच एक्झॅक्टली ते कसे असतात? दुय्यम किंवा अप्रत्यक्ष असतात. कसे असतात? कोलॅटरल म्हणजे दुय्यम किंवा अप्रत्यक्ष. त्याच्याचनंतर अँड ओपन टाईप एकदम खुले असतात. म्हणजेच व्हॅस्क्युलर बंडल्स आर कनजॉईंट, कोलॅटरल अँड ओपन टाईप. त्याच्याचनंतर या ज्या डायकॉट प्लांट आहेत इन द डायकॉट सेकंडरी ग्रोथ इज कॉमनली फाउंड. म्हणजे यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ होत असते. काय होत असते? सेकंडरी ग्रोथ होत असते. का? म्हणजे आपण जेव्हा जिम्नोस्पर्म प्लांट पाहिले त्याच्यामुळे मी सांगितलं आहे सेकंडरी ग्रोथ म्हणजे त्या झाडाची पूर्णपणे गर्त वाढते. काय होते? गर्त वाढते म्हणजे त्याची जाडी वाढते, खोड त्याचं रुंदावतं. म्हणजेच इन दिस डायकॉट सेकंडरी ग्रोथ इज कॉमनली फाउंड. यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ होते बिकॉज कॅम्बियम इज प्रेझेंट बिटवीन झायलेम अँड फ्लोएम फॉर सेकंडरी ग्रोथ. कॅम्बियमचं फंक्शन मी सांगितलेलं आहे. झायलेम आणि फ्लोएमला सेपरेट करण्यासाठी हा कॅम्बियम हेल्पफुल असतो. त्याच्याचबरोबर ज्या त्या प्लांटची गर्त वाढवण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी हा कॅम्बियम सेल काय असतो? इम्पॉर्टंट असतो. म्हणजेच इन द डायकॉट सेकंडरी ग्रोथ इज कॉमनली फाउंड. कशामुळे होते? तर कॅम्बियम प्रेझेंट बिटवीन झायलेम अँड फ्लोएम फॉर सेकंडरी ग्रोथ. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये हेलियंथस ॲनस हे सनफ्लावर म्हणजेच हिबिस्कसचं आपल्याला सॉरी सनफ्लावर म्हणजे सूर्यफुलाचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की याच्यामध्ये अशा प्रकारचे प्लांट डायकॉटिलिडोनसमध्ये येते. म्हणजे यांच्या एम्ब्रियोमध्ये मोर दॅन टू सीड्स असतात. किती असतात? मोर दॅन टू सीड्स. हेलियंथस ॲनस ही त्या सनफ्लावरचं सायंटिफिक नेम आहे. त्याच्याचबरोबर हिबिस्कस ही सुद्धा प्लांट डायकॉटिलिडोन. जास्वंद ही सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटते. तर डायकॉटिलिडोनमध्ये ही जी हेलियंथस ॲनस सनफ्लावर यांच्यामध्ये ही प्रोसेस होत असते डायकॉटिलिडोन. ही आपल्याला डायग्रॅम पुस्तकामध्ये दिलेली ती व्यवस्थित पाहायची. त्याच्याच नंतर आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत तो
एंजियोस्पर्मिक प्लांटमध्ये सेकंड डिव्हिजन आहे ती मोनोकॉटिलिडोनी. दिस मोनो मीन्स सिंगल अँड कॉटिलिडोनस मीन्स सीड. दिस प्लांट हॅव सिंगल कॉटिलिडोनी इन देअर एम्ब्रियो. त्यांच्या एम्ब्रियोमध्ये एक सिंगल कॉटिलिडोन असतं, एक सीड असतं. त्याच्यानंतर दे हॅव ॲडव्हॅन्टिशियस रूट सिस्टीम अँड दे स्टेम इज रेअरली ब्रांच. आता यांचं रूट कसं असतं? ॲडव्हेंटिशियस असतं. कसं असतं? ॲडव्हेंटिशियस. टॅपरूट म्हणजे ते कसं असतं? एकदम एक सिंगल रूट असतं पा, त्याला टॅपरूट म्हटलं जातं. त्याच्यावरती जे रूट स्मॉल स्मॉल ग्रो होतं त्याला ॲडव्हेंटिशियस रूट म्हटलं जातं. अशा टाईपची रूट सिस्टीम इथं पाहायला भेटते. आणि स्टेम इज रेअरली ब्रांच. स्टेमवरती ब्रांचेस आपल्याला पाहायला भेटतात. जनरली यांचे जे लीव्ज असतात हॅव शीथिंग बेस अँड पॅरलल व्हेनेशन. व्हेनेशन कसं असतं? पॅरलल. समजा आपण कोणतंही लीव्ज घ्या, फॉर एक्झाम्पल जर चाफ्याचं आपण लीव्ज पाहिलं तर आपल्या चाफ्याचं लीव्ज पाहिल्यानंतर यांच्यामध्ये कसं असतं? जनरली लीव्ज हॅव शीथिंग लिप बेस. त्यांचा लिप बेस, जर लिपला आपण ते हात लावला तर ते एकदम लिप कसं आहे? जाड असतं. आणि पॅरलल व्हेनेशन म्हणजे त्याच्यावरती ज्या व्हेन्स आपल्याला दिसतात, म्हणजे ज्या रेषा आपल्याला दिसतात त्या शिरा म्हटलं जातं त्यांना, हे पॅरलल असतात. कशा असतात? समांतर असतात. म्हणजे काही लीव्जवरती त्या एकाडे एक असतात, त्या पॅरलल नसतात. परंतु ह्या मोनोकॉटिलिडोनस ज्या प्लांट आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा शीथिंग लिप बेस असतो. म्हणजे त्यांचा लिप बेस एकदम जाड असतं, व्हेनेशन पॅरलल असतं. वाईल दी फ्लावर्स आर जनरली ट्रायमेरस, म्हणजे ट्रायमेरस सिमेट्री यांच्यामध्ये पाहायला भेटते. तीन प्रकारचे पार्ट्स फ्लावरचे याच्यामध्ये पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्थ नंबरचं कॅरेक्टर सांगितलं आहे, वॅस्क्युलर बंडल्स आर कंजॉईंट कोलॅटरल अँड क्लोज टाईप. जसं डायकॉटिलिडोनमध्ये ते वॅस्क्युलर बंडल प्रेझेंट होते, ते कंजॉईंट होते, कोलॅटरल होते, परंतु ओपन होते. कसे होते? ओपन होते, इथं ते क्लोज आहेत. त्याच्यानंतर लास्ट नंबरचं कॅरेक्टर सांगितलं आहे, इन मोनोकॉट एक्सेप्ट फ्यू प्लांट सेकंडरी ग्रोथ इज ॲबसेंट. म्हणजे मोनोकॉटमध्ये ज्या प्लांट येतात, काही प्लांटमध्येच का एक्सेप्ट फ्यू प्लांट सेकंडरी ग्रोथ इज ॲबसेंट. म्हणजे काही प्लांटमध्ये सेकंडरी ग्रोथ होत नाही ज्या मोनोकॉटमध्ये येतात. एक्सेप्ट म्हणजे त्या सोडून यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ होऊ शकते, परंतु काही प्लांटमध्ये ही ग्रोथ होत नाही. आता फॉर एक्झाम्पल मोनोकॉटिलिडोनमध्ये झी मेज, म्हणजे मेज म्हणजे मकाचं स्ट्रक्चर आपल्याला, म्हणजे ही जी मेज आहे मेज मोनोकॉटिलिडोनमध्ये येते. तर पहा, हे जे स्ट्रक्चर आहे मेज, जी मेज त्यालाच मेज म्हटलं जातं. जी मेज ही त्याचं सायंटिफिक नेम ही मोनोकॉटिलिडोनसमध्ये येतं. तर आजच्या लेक्चरला आपण फाईव्ह किंगडम सिस्टीममध्ये जेवढे डिव्हिजन येतात ते आपले सगळे कम्प्लीट झालेले आहेत. आज आपण फॅनेरोग्राम्स पाहिलं. फॅनेरोग्राम्समध्ये काय पाहिलं? फर्स्ट आपण पाहिलं जिम्नोस्पर्मिक प्लांट, देअर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जिम्नोस्पर्मिक प्लांट. देन सेकंड डिव्हिजन इन फॅनोग्राम्स वी कम्प्लीटेड एंजियोस्पर्म, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंजियम एंजियोस्पर्म. अँड देन लास्ट वी सी इन दिस एंजियोस्पर्म आर डिवायडेड इन टू टू क्लासेस, दॅट इज डायकॉटिलिडोनी अँड मोनोकॉटिलिडोनी. देन इन दिस चॅप्टर ओनली वन पॉईंट इज रिमेनिंग, वी सी टुमारो. सो टुडे वी स्टॉप हिअर.